सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सुटे धान्य, दही, लस्सी अशा वस्तूंवर जीएसटी लावलेला नाहीये, तर या वस्तू पॅकेजिंग करून विक्री केल्यास किंवा त्या स्वरूपामध्ये असल्यास 5% कर लागणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरवरून स्पष्ट केलंय. सोबतच कोणत्या सुट्या वस्तूंवर जीएसटी लागणार नाही याची यादीही त्यांनी दिलेली आहे. तर गेल्या महिन्यामध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता. 25 किलो वजनाच्या प्री पॅकेज केलेल्या आणि लेबल केलेल्या खाद्यपदार्थांवर 5% जीएसटी लावण्यात आला होता. याची अंमलबजावणी 18 जुलै पासून झालेली आहे. तर यामध्ये अनेक वस्तूंचा जीएसटी देखील वाढवण्यात आलाय. त्यामुळे अनेक पॅकेज बंद वस्तू खाद्यपदार्थ महाग झालेले आहेत. दरम्यान यावर आता कोणत्या वस्तूंवर जीएसटी नाहीये त्याची यादी अर्थमंत्र्यांनी शेअर केली आहे. तर सुट्या डाळी याच्यावर कर लागणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय सुटे गहू असतील त्याच्यावर सुद्धा कर लागणार नाहीये. तर राईवर सुद्धा कर लागणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ओट्सवर सुद्धा कर लागणार नाही असंही अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. मक्यावर सुद्धा कर लागणार नाही. तसंच तांदळावर जीएसटी लागू होणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान पिठावर सुद्धा जीएसटी लागू होणार नाही. तर रव्यावर सुद्धा जीएसटी लागणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. याशिवाय बेसनवर सुद्धा जीएसटी लागणार नाही आहे. तर सुट्या दहीवर सुद्धा कर लागणार नाही आहे. याशिवाय लस्सीवर कर लागणार नसल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे.